असं काय आहे ज्यामुळे तुम्हाला इतकी तीव्र गरज भासते दुसऱ्या व्यक्तीची? कुठली व्यक्ती गमावण्याच्या समस्या या मुळात मानसिक आणि भावनिक आहेत. तुम्हाला त्यातून सुंदररित्या पुढे जाता आलं पाहिजे. हा पर्याय तुमच्याकडे आहे. तुम्ही एकतर जगाला तुमच्या सावलीत राहू देऊ शकता किंवा तुम्ही नेहमी कोणाच्या तरी सावलीत जाण्यासाठी धडपड करू शकता. तुम्ही बघताय ना, आत्ता सध्या मूलभूत जीवन प्रक्रिया या शरीरातली, तिला गरज नाही आहे. ती काही गोष्टींवर अवलंबून आहे. ते तसंच असणार. तुमच्या अस्तित्वाची भौतिक प्रकृती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्हाला अन्न खावं लागतं, श्वास घ्यावा लागतो, पाणी प्यावं लागतं, खूप साऱ्या गोष्टी. तुम्हाला त्या सगळ्याचीच गरज आहे, मेंटेनन्स. पण ते जे हे जीवन निर्माण करत आहे ते असं दिसतंय की ते स्वतःच एक परिपूर्ण प्रक्रिया आहे. त्याला दुसऱ्या कोणाच्या आधाराची गरज नाही आहे. असं आहे का? तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला असं जाणवतं का? हो की नाही? हे असंच आहे. तर असं काय आहे ज्यामुळे तुम्हाला इतकी तीव्र गरज भासते दुसऱ्या व्यक्तीची? हा तुमच्या विचाराचा स्वभाव आहे, तुमच्या भावनांचा. कदाचित तुमच्या जीवनाच्या ठराविक टप्प्यावर तुमच्या भौतिक शरीराचा सुद्धा. आता भौतिक शरीर ही एक गोष्ट आहे. तुम्ही ते बनवलेलं नाही आहे. तुम्ही बघाल, जर तुम्ही एखाद्या पुस्तकात सुद्धा खूप रस घेतला, तुम्ही एक सस्पेन्स असलेलं पुस्तक वाचताय, तुमच्या सगळ्या शारीरिक गरजा नाहीशा होतील हे लक्षात आलंय तुमच्या? तुम्ही फक्त वाचताय एखादं फालतू सस्पेन्स थ्रिलर, पण ते पुरेस आहे. 2 तास तुम्ही अन्नाबद्दल विचार केला नाही, हे ते सगळ्या शारीरिक गरजा नाहीशा झाल्या, नाही का? तर अगदी सहजपणे याच्या पलीकडे जाता येतं. तुमची इच्छा असेल तर, मी असं म्हणत नाही तुम्ही केलंच पाहिजे, पण तुमची इच्छा असेल तर भौतिकतेवर अगदी सहजपणे प्रभुत्व मिळवता येतं. तो एवढा मोठा संघर्ष नाही आहे. आता कुणी व्यक्ती गमावण्याच्या समस्या या मुळात मानसिक आणि भावनिक आहेत. तर तुम्ही कोण आहात याची मानसिक रचना, तुम्ही कोण आहात त्याची किमान मानसिक रचना तरी तुम्ही घडवलेली पाहिजे, नाही का? जर तुम्ही तुमची मानसिक रचना घडवली तर तुम्ही तिला एक दुःखी बनवाल की आनंदी? जर तुम्ही ती बनवली असेल, मी फक्त तुम्हाला स्वतःसाठी काय हवं याबद्दल बोलतोय. शेजाऱ्यासाठी काय हवं हा वादाचा मुद्दा असू शकतो. किमान तुम्हाला स्वतःसाठी जे हवंय ते नक्कीच दुःख नाही आहे. कुठलाच मनुष्य तसं करत नाही. तर साहजिकच तुमची मानसिक प्रक्रिया तुम्ही बनवलेली नाही आहे, किंवा मानसिक रचना तुम्ही जागरूकपणे तुम्हाला हवी तशी घडवलेली नाही आहे. आता याचा अर्थ असा आहे का की पुफ, उद्या जर हे गळून पडलं तर मला काही परवा नाही, मी काम चालू ठेवीन परवापासून? नाही 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 नाही, ह्याबद्दल नाही आहे. हे फक्त एवढंच आहे की तुम्ही अशा प्रकारे जगलं पाहिजे. यू मस्ट लिव्ह इन सच अ वे दॅट यू आर विलिंग टू डाय फॉर समबडी राईट नाऊ. की तुम्ही कोणासाठी तरी मरायला तयार आहात का या क्षणी? पण जर असं झालं की ते उद्या मेले, तुम्ही नाही ते मेले, तरी तुम्हाला आनंदाने जीवनात पुढे जाता आलं पाहिजे. पण आज तुम्ही असं जगलं पाहिजे
जणू काय तुम्ही या माणसासाठी मरायला तयार आहात खरोखरच तसं, नाहीतर जीवनात काहीच पावित्र्य उरणार नाही. जर तुम्ही हे तार्किक हिशेबात बसवलं की शेवटी मी एक स्वतंत्र जीवन आहे, मला दुसऱ्या कोणाची काय गरज आहे, तुमचं जीवन पूर्णपणे कुरूप बनून जाईल. तुम्ही असं जगलं पाहिजे की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. पण उद्या जर असं झालं की उद्या जर असं झालं की तो माणूस नाहीसा झाला, एकतर मृत्यू किंवा तो तुमच्यापासून मुक्त झाला किंवा जे काही, मग तुम्ही पाहिलं पाहिजे की हे एक स्वतंत्र जीवन आहे. पण आज जर तुम्ही तसं पाहिलं तर तुमचं जीवन कुरूप होईल. तर लोकांना हा फरक समजत नाही आहे, एकतर ते अगदीच निर्दयी बनतात किंवा ते खूपच मवाळ आणि मूर्ख बनतात. ते त्यांच्या नात्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. बहुतेक नाती त्यांना फक्त सुरुवातीलाच थोडा आनंद मिळतो, त्यानंतर फक्त सततची गुंतागुंत आणि दुःख बनून राहतं बहुतेक लोकांसाठी, दुर्दैवाने. हे यामुळे की तुम्हाला त्याचं स्वरूप समजलं नाही आहे, तुम्ही याचं स्वरूप अनुभवलं नाही आहे. तुम्ही त्याचा अनुभव समजून घ्यायचा प्रयत्न करताय, ते कधी होणार नाही आहे. जर तुमचं कोणाशी सुंदर नातं असेल तर बहुतेक वेळा ते सुंदर असतं ती व्यक्ती छान असल्यामुळे. चांगला मार्ग नाही आहे जगण्याचा, नाही का? आजूबाजूच्या प्रत्येकाशी तुमचं नातं तुम्ही जसे आहात यामुळे चांगलं झालं पाहिजे, दुसरे कसे आहेत यामुळे नाही. ही निवड तुमच्याकडे आहे. तुम्ही एकतर जगाला तुमच्या सावलीत राहू देऊ शकता, सावलीचा आनंद देऊ शकता, किंवा तुम्ही नेहमी कोणाच्या तरी सावलीत जगण्याचे धडपड करू शकता. ही निवड प्रत्येक मनुष्याकडे आहे.